प्रसू सेवेकरता घेतलेला अभंग बहुधा तुम्हा आम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलाच असेल. महाराष्ट्र सारस्वतामध्ये जेवढी संत मानली आली होणं गेली, या संतांमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि प्रार्थना पर्या प्रकरणातला म्हणा किंबहुना मागणी पर्या प्रकरणातला महाराजांचा गोड असा सर्वांच्या पाठांतरातला असा हा अभंग आहे. विठाला अभंग घेण्याचं कारणही बहुधा तुम्हा आम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पुण्यपवित्र या ठिकाणावर वर्षानुवर्ष नेमका का तर त्या 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह अशा प्रकारे व्हावा. पूर्वकाळामध्ये जरा पाहिलं हे जे काही कुटुंबीय अशा प्रकारे आहे, वाडवडिलांची आजोबांपासून पूर्वकाळामध्ये भजनांचा कार्यक्रम वगैरे असावा. या माध्यमातून पुन्हा सर्वांनी विचार वगैरे करावा. परमपूज्य महान तपस्वी असणारे आपल्या परिसरामध्ये होऊन गेले गगनगिरीजी महाराज. गगनगिरीजी महाराजांचं मार्गदर्शनावं, माऊलीचं अशा प्रकारे मार्गदर्शन असावं. या परिसरामध्ये जेवढे कीर्तनकार वगैरे होऊन गेले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गोड असं पांडुरंगाचं मंदिर अशा प्रकारे उभं राहावं. आणि या सर्व कुटुंबांना म्हणा किंबहुना सर्व लोकांना योग्य मार्गदर्शन जर कोण असेल तर माझे परमस्नेही असणारे ज्यांना भाषा प्रभू अशा प्रकारे संबोधल्या जातं जगन्नाथजी महाराज नेमके हे यांचं जगन्नाथ महाराज पाटील यांचं जर जीवन पाहिलं अतिशय भाषेवर कायतर प्रभुत्व आहे. तरुण कीर्तनकारांमध्ये काही वेगळा आगळा कायतर अभ्यास चिंतन वगैरे आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी येणं वगैरे करावं. महाराजांचा हा प्रार्थना पराभंग आहे. जीवनामध्ये जर आपलं जीवन यशस्वी व्हावं वाटत असेल तर सर्व संतांनी प्रार्थनेचे अभंग लिहिलेले आहे. कारण कधीच अशा प्रकारे प्रार्थनेला चुका जाऊ नये. सर्व संतांनी प्रार्थना करावी यात विशेष नाही. ज्यांना प्रार्थनेची गरज नाही अशी माणसं संत महंतांनी सुद्धा देवापुढे उभं राहून हात जोडून प्रार्थना आराधना केल्या असं जिवंत उदाहरण जर पाहायचं असेल तर आद्यगुरु शंकराचार्य. शंकराचार्य हे संन्यासी होते. शंकराचार्य म्हणजे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नसून शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायनम सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार म्हणजे शंकराचार्य होते. कशाकरता भूतलावर जन्म घेऊन आलेले असेल तर वेदांत पुनरुज्जीवन यैवायम श्री शंकराचार्य अवतार हा. वेदांताचे जे 3 ग्रंथ आहे, वेदांताचे 3 ग्रंथ कोणकोणते असेल तर आपल्या या हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये म्हणा ज्याला प्रस्थानत्रयीचे ग्रंथ म्हणतात. त्याला प्रस्थानत्रयी प्रस्थानत्रयी म्हणजे तरी काय, बऱ्याच वेळा आपण शब्द उच्चारतो प्रस्थान परंतु अर्थ लक्षात येतो असं नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना ज्येष्ठ वद्य अष्टमीला काय आहे, माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला काय आहे, तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे. परंतु प्रस्थान प्रस्थान म्हणजे नेमकं काय, आपण प्रस्थानलाही अशा प्रकारे जातो परंतु प्रस्थान या शब्दाचा अर्थ काय जरा असेल तर संस्कृतमध्ये प्र हा उपसर्ग आहे आणि स्था स्थिष्ठती म्हणजे ती स्थिर होणे. जर कोणाला देवाच्या सान्निध्यामध्ये स्थिर व्हायचं असेल, देवाच्या सान्निध्यामध्ये पोहोचायचं असेल अशी जी साधना आहे तिला नाव आहे प्रस्थान. आणि पुढे शब्द आलेला आहे त्रयी. वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ कोणते, तर पहिला ग्रंथ आपल्यामध्ये श्रेष्ठता मानलेला आहे 3 ग्रंथ. संस्कृतमध्ये महत्त्वाचे शंकराचार्य म्हणतात पहिला ग्रंथ आहे तो श्रीमद भगवद्गीता, दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे ती आहे ब्रह्मसूत्र, आणि तिसरा ग्रंथ आहे ती आहे 10 उपनिषद. 10 उपनिषद कोणकोणते असेल तर ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तैतरीय ऐतरीय छांदोग्य आणि बृहदारुण्य. ही 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता हे प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ आपल्यामध्ये मानलेले आहेत. ज्ञानोबाराने सुद्धा म्हणावं आम्ही जर कोणत्या मार्गाने जात असेल तर भाष्यकारात हे वाट पुसतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी त्याच मार्गाने का तर निघालेलो आहे. तर हे 3 ग्रंथ, परंतु तिनाही ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. तुम्हा मला लवकर कळायला अवघड म्हणून आपल्या मराठी वाङ्मयामध्ये 3 प्रस्थानत्रयीचे ग्रंथ कोणते मानायचे असेल. पहिला ग्रंथ आहे तो ग्रंथराज ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ मानलेला आहे ते आहे एकनाथी भागवत, आणि तिसरा ग्रंथ मानलेला आहे तो आहे तुकोबारायांची गाथा.
याला प्रस्तंत्रही म्हटलेलं आहे. तीन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. आद्यगुरु शंकराचार्य या तीन ग्रंथांचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता भूतलावर जन्माला आले. शंकराचार्य संन्यासी होते. का संन्यास घेतला ते कारण सांगत नाही, परंतु संन्यास घेतलेल्या माणसाने कधी देवाच्या पाया पडू नये, कारण संन्यास एक प्रकारची दीक्षा आहे. निश्चय भगवे कपडे धारण करणं वेगळं आणि दीक्षा घेणं वेगळं. आणि जर कुणाला संन्यास दीक्षा घ्यायची असेल तर त्या माणसाला हरिद्वार म्हणा, ऋषिकेश म्हणा किंवा काशीला वगैरे जावं. गंगेमध्ये श्रीगुरु उभं करतात. ज्याला दीक्षा घ्यायची असेल त्या माणसा करावी. कौपी नवंत खलु भाग्यवंत, कौपी नवंत खलु भाग्यवंत. कौपीन पंचकाचे पाच श्लोक म्हणून घेतात. नंतर श्रीगुरु त्याला संन्यास दीक्षा देतात. आणि एकदा का संन्यास दीक्षा घेतली मग त्या माणसाने कधी देवाच्या पाया पडू नये. कधी तुम्हाला जवळून अनुभव असेल वा नसेल, परंतु जेवढे शंकराचार्य आहेत हे सर्व आम्ही जवळून पाहिलेले आहेत. मंदिरामध्ये जर आले ना संन्यासी माणसं कधी पाया पडत नाही. मग नियम काय त्यांना दिलेला आहे, हातामध्ये असणारा दंड तो दंड घ्यायचा आणि फक्त मूर्तीला स्पर्श करायचा. डोकं ठेवून संन्याशाने कधी पाया पडायचं नाही. अनेक वेळा कधी तुम्हाला नाव माहीत असेल या भागामध्ये पूर्व काळामध्ये होऊन गेलेले, या भागात प्रसिद्ध होते न होते, परंतु आमच्या भागामध्ये असणारे ओतूरचे बालयोगी महाराज ओतूरकर कधी काळी नाव ऐकून असा. भागवत सांगायचं असेल तर बालयोगी महाराजांनी सांगावं. ते बालयोगी महाराज जोपर्यंत संन्यास दीक्षा घेतलेली नव्हती तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालयोगी महाराज ओतूरकर म्हणून संबोधले जात होते. परंतु ज्या दिवशी ते संन्यास दीक्षा घेतली तेव्हापासून नाव बदलल्या गेलं. पुढे नाव त्यांचं होतं विद्यानंद सरस्वतीजी म्हणून. त्रिदंडी संन्यासी घेतलेला असल्यामुळं पूर्वकाळामध्ये जर महाराज ओतूरला आले, पंढरपूरला चातुर्मासला राहिले तर दररोज दर्शनाला जायचे. परंतु संन्यास दीक्षा घेतली ना मग फक्त मंदिरामध्ये जरी आले तरी हातातला दंड मूर्तीला लावायचा. डोकं ठेवून संन्यासी माणसं कधी पाया पडत नसतात वा पडू नये, त्यांचे नियम काही आणखी सांगत बसत नाही. परंतु शंकराचार्य संन्यासी होते. ज्या ज्या मंदिरांमध्ये गेले ना त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थनाराधना मात्र सर्व केलेले आहे. शंकराचार्य पहिल्याने जेव्हा पंढरपूरला आले, पांडुरंग परमात्म्याला पाहिलं, पाहिल्याबरोबर शंकराचार्याने हात जोडले आणि सर्वांना सांगितलं, सज्जनानो या पांडुरंगाचं काय महात्म्य आहे, कशाकरता याची वारी करावी, कशाकरता गावोगावी मंदिरं बांधावे. शंकराचार्य मूर्तीला समोर उभं राहिल्याबरोबर हात जोडून जी प्रार्थना आराधना केली त्याला आपल्यामध्ये नाव आहे पांडुरंग स्तोत्र. महायोग पीठे का या देवाने कटेवर हात ठेवलेले आहेत, देवाने समदृष्टी का ठेवलेली आहे, पांडुरंगाने समपाय का ठेवलेले आहेत, आचार्याने सर्वांगाचं वर्णन करावं. तेच शंकराचार्य देवा दक्षिण भारतामध्ये गेले. दक्षिण भारतामध्ये पुण्य पवित्र देवता कोणती, तो आहे तिरुपती बालाजी. जर कोणी तिरुपती बालाजीला गेलेला असेल त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर पुंडलिक वरदा असा गजर कधी ऐकायला मिळत नाही. मग नेमकं तिरुपती बालाजीला गेलेली माणसं जवळ गेल्यावर मोठमोठ्याने कोणता गजर करत असेल तर तो आहे गोविंदा. सर्व माणसं मोठमोठ्याने गोविंदा गोविंदा म्हणून हाका मारतात. शंकराचार्य गेले, तिरुपती बालाजीला पाहिलं, या तिरुपती बालाजीचं काय महात्म्य आहे, हा देव किती महत्त्वाचा आहे. शंकराचार्याने पाहिल्याबरोबर जे स्तुती सवंतोंडामधून प्रार्थना आली तिला आपल्यामध्ये नाव आहे गोविंद अष्टक म्हणून. सत्यम ज्ञानमनंतम नित्यम परमाकाशम परमाकाशम, गोविंदाची स्तुती स्तवन केलेलं आहे. तेच शंकराचार्य उत्तर दिशेला जेव्हा गेले, उत्तर दिशेला पुण्यपवित्र क्षेत्र कोणतं, वृंदावन.
व्रजभूमीमध्ये भगवान कृष्णाची मूर्ती पाहिली, शंकराचार्याने हात जोडले आणि सर्व लोकांना सांगितलं, सज्जनानो की जी वृंदावनामध्ये नेमकी भगवान कृष्णाची मूर्ती आहे, हिचं काय महात्म्य असेल, तो कसा उभा राहिला होता, तर देऊळा चरणी वाजवितो अशी मूर्ती पाहिली. पाहिल्याबरोबर शंकराचार्यांच्या मुखातून जे स्तोत्रस्तवन बाहेर आलं त्याला नाव आहे कृष्णाष्टक म्हणून. अजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, एवढं सांगायचा हेतू असा. ज्यांना गरज नाही त्याही माणसांनी प्रार्थना आराधना केलेले आहे. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सुद्धा अनेक प्रार्थनेचे अभंग लिहिले. तुम्हाला महाराजांनी तर दररोज आपण प्रार्थनेचा अभंग म्हणतो, हे पांडुरंग आम्ही तुमच्या दरबारामध्ये आहोत. दररोज प्रार्थनेचा अभंग आपल्यामध्ये कोणता म्हटला जातो, तो नाटाचा अभंग, श्री अनंता मधुसूदना, यामध्ये प्रार्थना केलेली आहे. चला तो जसं प्रार्थना करावी अनेक संत किंवा तुकाराम महाराज कधी काळी देवासमोर उभे राहिले, हात जोडले, सांगितलं हे पांडुरंग काही माणसं आम्ही बसलेलो आहोत, काही माणसं आम्ही उभे आहोत, हे देवांची प्रार्थना आराधना एवढी तुम्ही जरूर ऐका. श्री पंढरी प्रार्थनेचे लिहिले. याही अभंगामध्ये तुकाराम महाराज आले, देवासमोर उभे राहिलेले आहे, प्रार्थना आराधना करतात, हे पांडुरंग आम्ही तुम्हाला काय द्यावं, देवाला काय दिलं म्हणजे देव प्रसन्न होणार आहे, सांगा बरं आपण काय देवाला देणार आहोत. महाराजांनी विचार केला, जेवढं जेवढं देवाला तुम्ही देऊ पाहता आपल्याला काही देवाला देता येत नाही. एखादा म्हणेल महाराज मी मोठे हार आणे, देवाला कशा प्रकारे मोठाले हार घालेल. तुकाराम महाराज म्हणतात नाही, देवाला तुम्ही काही देऊ शकणार नाही. एखादा म्हणेल पंचामृताने मी आंघोळ घालणार आहे, तुकाराम महाराज म्हणतात सांग हे पंचामृत आपण निर्माण केलं का, त्याने निर्माण केलेलं आहे. जे हार देवाला घालायचे हे फुलं तुम्ही निर्माण केले का, त्याने निर्माण केलेले आहे. काय तुम्ही देवाला देऊ शकणार, देवाला देण्यासारखं माणसाकडे काहीच नाही, काय देऊ शकणार आहात. मी तुकाराम महाराजांचा सहा सात चरणाचा अभंग आहे, कासयाने पूजा करू केशी राजा, हजी संध्य माझा फेडी आता, उदके नानू तरी स्वरूपते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा, सांग बरं देवा माझा काय खर्च झाला. हे पाणी तुम्ही निर्माण केलेलं आहे, त्याने निर्माण केलेलं पाणी आपण त्याला देतो. गंध धूप दीप नैवेद्य जेवढं द्यायचं हे सर्व त्यानेच निर्माण करून दिलेलं आहे, आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही, देवाला काही गरजही नाही, काही देवाला कशी तुमची गरज नाही. मग देवाला सर्व सर्व काही आहे, फक्त देवाला एक वस्तू नाही. सांगतो देवाला सर्व जगाचा धनी मालक तो आहे, त्यानेच तुम्हाला मला वैभव दिलेला आहे. देवाला सर्व काही आहे परंतु देवाला एक नाही. ते देवाला जे नाही ना ते माणसाने दे जावं. शेवटी सर्व भक्तांनी विचारलं, भगवान तुम्हाला काय नाही ते तरी सांगा, तुम्हाला कशाची गरज आहे. तेव्हा देवाने केविलवानाने सांगितलं, सज्जनानो
मला सर्व सर्व काही भरपूर आहे, जगाचा धनी मालक आहे, मला फक्त एक वस्तू नाही, म्हणजे देवाला फक्त मन राहिलेलं नाही. किम देयमस्ते भवते जगदीश्वराय, हे जगनियंत्या परमेश्वरा आम्ही काय द्यावं तेवढं तुम्ही सांगा. रत्ना करोसी सदनम गृहिणी च पद्मा, किम देयमस्ते भवते जगदीश्वराय, हे जगनियंत्या परमेश्वरा मी तुला काय देऊ. तेव्हा देवाने सांगितलं मला काही देऊ नका, मला सर्व काही आहे, फक्त देवा मला मन नाही. शेवटी एका भक्ताने विचारलं, भगवान तुम्हाला सर्व काही आहे, मग तुमचं मन काय झालेलं आहे. तेव्हा देवाने केविलवानाने सांगितलं, सज्जनानो मला मन नाही, याचं कारण असं आहे, या कलियुगाच्या अगोदर द्वापार युग होऊन गेलं. त्या द्वापार युगामध्ये राधा नावाची एक भगवत भक्त होऊन गेली, त्या राधेने माझं मन चोरून नेलेलं आहे, तेव्हापासून मला मन राहिलेलं नाही. कलियुगातल्या सर्व लोकांनी मला जर द्यायचं असेल तर मन दे जा. राधा गृहीत मनसे मनसे च तुभ्यम दत्तम मनो यदुपते दधिदं ग्रहण, देवाला फक्त मनाची गरज आहे. सांगा गीतेमध्ये किती श्लोक आहे, भगवान सांगतात अर्जुना मला द्यायचं असेल तर मन मना भव मद भक्तो मय्येव मन आधस्व मय्यावेशित चेतसा, देवाला फक्त मनाची गरज आहे. देवाला आपण काही दुसरं देऊ शकणारे नाही. मग संपूर्ण जगाचा धनी मालक असणारा भगवान त्याला काय कमी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा जर ऐश्वर पाहिलं, देव केवढा श्रीमंत आहे, केवढा ऐश्वर्यवंत आहे, जगामध्ये सर्वात श्रीमंत आपल्यामध्ये मानलेली आहे ती आहे महालक्ष्मी. लक्ष्मी एवढी श्रीमंत कोणीच मानलेली नाही. लक्ष्मी माता केवढी श्रीमंत आहे, माऊलीने नव्या अध्यायामध्ये लक्ष्मीचं वर्णन जेव्हा करण्याची पाळी आली ना, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, सज्जनानो जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे ती महालक्ष्मी, आणि ती लक्ष्मी जर कुणाच्या ताब्यामध्ये असेल तर आमच्या भगवंताच्या पायाजवळ ती बसलेली आहे. जगामध्ये भगवान हा लक्ष्मीचा पती मानलेला आहे. तुम्ही आम्ही त्याला दुसरं व्यवहारातलं काही देऊ शकणार नाही. देव म्हणतात, मी किती श्रीमंत ऐश्वर्यवंत आहे, मी लक्ष्मीचा पती आहे. अभंगाच्या लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. लक्ष्मीचे पती आहात. चला पती 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 हा शब्द बऱ्याच अर्थाने उच्चारला जातो. भगवान सामान्यांचा पती नसून तो लक्ष्मीचा पती आहे. नाही तर व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, हे कोण आहेत, या देशाचे राष्ट्रपती आहेत. हे कोण आहेत, तालुक्याचे सभापती आहेत. हे कोण आहेत, या कॉलेजचे कुलपती आहेत. पती 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 शब्द बऱ्याच अर्थाने उगवलेला आहे, परंतु भगवान सर्वसामान्यांचा पती नसून जगाचा धनी मालक तो लक्ष्मीचा पती आहे.
मग ती लक्ष्मी माता केवढी श्रीमंत, केवढी श्रीमंत असेल? माऊली म्हणतात अर्जुना मला काय तर सांगता येत नाही, लक्ष्मी माता केवढी श्रीमंत हे सांगण्यापेक्षा लक्ष्मीच्या घरी धुणं भांडी करणाऱ्या ज्या दासी आहेत त्या दासींचं वर्णन ज्ञानोबाराय करून गेले. सांगा दासी जर एवढी श्रीमंत तर लक्ष्मी माता केवढी श्रीमंत असेल? ज्ञानोबारायला कैमुतिक न्याय म्हणतात, यांच्यावरून त्यांची कल्पना करावी लागते. दासी जर एवढी श्रीमंत आहे, केवढी दासी श्रीमंत असेल? नातडिया थेलेपणे सरसी, कमनी आहे लक्ष्मी आईशी, श्रीये सारखिया दासी घरी येते, ती खेळता करती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्राधिकतयांची, तिया नावडूनी जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा जेवते पाहती ते होती कल्पवृक्ष. ज्ञानोबाराय आणखी वव्या लिहिल्या, ज्ञानोबाराय म्हणतात दासी, अरे ज्या दासी आहे धुणं भांडी करणारी स्त्री आहे ना, ती जर खेळण्याकरता बसली तर इंद्राची अमरावती म्हणजे घरकुल होतं. त्या घरकुलामध्ये बाहुल्या म्हणजे कोण? इंद्रचंद्र महेंद्र कुबेर वरुण आदी लहान लहान बाहुल्या होतात. त्या दासीने बाबळीच्या झाडाकडे जरा पाहिलं ते कल्पवृक्ष अशा प्रकारे होतात. माऊली म्हणतात कल्पना करा, दासी जर एवढी श्रीमंत असेल तर माता महालक्ष्मी केवढी श्रीमंत आहे. लक्ष्मी एवढी श्रीमंत जगात कोणीच नाही, श्रीमंत अशा प्रकारची लक्ष्मी आहे. त्याच्यावरून त्यांची कल्पना करावी लागेल. व्यवहारातलं उदाहरण सांगायचं म्हटलं ना, कैमुतिक न्याय, यांच्यावरून त्यांची कल्पना करावी लागणार. तुम्हा आम्हाला माहीत आहे कालिदास प्रत्युत्पन्नमती असा होता, नेमका अशा प्रकारे एक कोणीतरी श्री अतिशय बुद्धिवंत पंडित एक दिवस नेमका तिकडे आलेला आहे. आल्यानंतर त्या भोजराजाच्या नगरीजवळ आला, आल्यानंतर इथे आता त्या कालिदासावर वाद करायचा, वादामध्ये त्याला हरवायचं आणि अजिंक्यपत्र घेऊन जाणार आहे. तेव्हा नेमका त्या भोजराजाच्या नगरीत आल्याबरोबर विचारलं, या गावात तो कुठे राहतो? नवीनच आलेला, नेमक्या काही मुली पाणी भरण्याकरता आडावर गेलेल्या होत्या, 8-10 वर्षाच्या मुली. त्या पंडितानं विचारलं, बाळानो सांगा या तुमच्या गावामध्ये कालिदास नावाचा विद्वान पंडित कुठे राहतो? त्या मुलीने विचारला, पण कुठून आलात? याने सांगितलं, मी काशीवरून आलो, सर्व ग्रंथांचा अध्ययन अध्यापन करून आलो. सर्व कात्र अशा प्रकारे त्या कालिदासावर वाद घालणार, त्याला वादामध्ये हरवणार आणि अजिंक्यपत्र घेऊन जाणार आहे. तो तुमचा कालिदास मोठा विद्वान आहे ना, म्हणून या ठिकाणी आलो. ती 8-10 वर्षाची मुलगी हसली, तिने सांगितलं, आमच्या कालिदासाला तुम्ही हरवणार का? एवढे तुम्ही विद्वान पंडित आहात का? त्या 8-10 वर्षाच्या मुलीने सांगितलं, पहिल्याने तू मला वादामध्ये हरव आणि नंतर कालिदासाकडे जातो केवढा बुद्धिवंत आहे कळे. या पंडिताला वाटलं 8-10 वर्षाच्या मुली काय विचारून विचारून विचारणार. एका मुलीला त्याने विचारलं, बाळा सांग कोण काय विचारायचं ते? त्यावेळेस तिने सांगितलं, पहा तुम्ही जर एवढे विद्वान पंडित आहात, संस्कृतमध्ये पंडित प्राण ही पदवी धारण करून आलेले आहात, म्हणजे माझा प्रश्न आहे मी कोण आहे, कुणाची आहे, मला उत्तर सांगा. कुणाची आहे म्हटलं, त्याने सांगितलं, विचार कुणाची आहे? त्यावेळेस या मुलीने सांगितलं, ओळख, म्हणे मी त्याची मुलगी आहे. कुणाची मुलगी असेल? तर नेमकं त्यांची मुलगी आहे की कृष्णमुखी न वानरी, द्विजीवा न च सर्पिणी, पंचभ्रातारी न पांचाली, तस्या हम कुल बालिका. ती म्हणते, मी त्याची मुलगी आहे ओळख की कृष्णमुखी न वानरी. अर्थ लक्षात ठेवा, जिचं काळं तोंड आहे परंतु वानरी म्हणता येत नाही, द्विजीवा जिला दोन जीवा आहेत परंतु सर्पिण म्हणता येत नाही, 5 जणांशी अंकित आहे परंतु द्रौपदी म्हणता येत नाही, असा जो कोणी असेल तस्या हम कुल बालिका. एवढा विद्वान पंडित काही कळेना. शेवटी त्या 10-10 वर्षाच्या मुलीला शरण गेला, सांगितलं, बाळा मी हरलो, तू सांग कुणाची आहे? त्यावेळी त्या मुलीने सांगणार, आम्हाला जिंकता येत नाही, कालिदास किती मोठा असेल याच्यावर कल्पना कर. त्याने सांगितलं, मी हरलो तू सांग. त्यावेळी त्या मुलीने शाईचा पेन काढला, पेन काढल्यावर पुढचं तोंड दाखवलं, काळं तोंड आहे परंतु वानरीन म्हणता येत नाही.
पूर्वी निफेच्या खाली जीभ असायची, त्या जीभेला किती फाटे असतात? दोन. दोन जीभ आहेत, परंतु सर्पिन म्हणता येत नाही. तो पेनवा टाक धरून किती बोटाने आपण धरतो? पाच जणांची अंकित आहे, परंतु द्रौपदी नाही. असा हातामध्ये पेन घेऊन सदा लिखाण काम करणारा जो कोणी कारकून, तस्याहं कुल बालिका, त्या कारकुनाची मी मुलगी आहे. याला वाटलं, बाप रे बाप, काय मुलगी हुशार आहे. तिने सांगितलं, अरे आमच्यावरून कालिदासाची कल्पना कर, किती विद्वान असे. त्याने सांगितलं, दुसऱ्या मुलीला विचारलं, बाळा तू सांग कुणाची आहे. तिने सांगितलं, ओळखणार का? म्हणे मग लगेच तिने सांगितलं, ओळख मी कुणाची आहे की बाहूर असती शिरो नास्ती, न सत्यम गुलिका दश, तस्योत्पत्तीम करो यस्तु तस्याहं कुल बालिका. सांगा बरं कुणाची मुलगी असेल. ती म्हणते, बाहू रस्ती शिरो नास्ती, ज्याला दोन्ही बाहू आहेत परंतु शिर मात्र ज्याला कधीच नाही. न सत्यम गुलिका दश, ज्याला कधीच दहा बोटंसुद्धा आलेले नाहीत, तस्योत्पत्तीम करो यस्तु, अशाची उत्पत्ती करणारा जो कोणी असेल तस्याहं कुल बालिका. याला काही कळेना कुणाची मुलगी असेल. बाहू आहेत परंतु शिर नाही, दहा बोटही नाहीत, अशाची उत्पत्ती करणारा कोण? शेवटी त्या मुलीला शरण गेला, सांगितलं मी हारलो, तू सांग कोणाची आहे. त्यावेळी त्या मुलीने सांगणार आहे, मी त्याची आहे. उदाहरणार्थ आपला शर्ट, शर्टाला बाय आहेत का नाही? आहे. बाहू रस्ती शिरो नास्ती, शर्टाला डोकं आहे का? नाही. न सत्यम गुलिका दश, शर्टाला दहा बोट आहेत का? नाही. मग तस्योत्पत्तीम करो यस्तु, अशाची उत्पत्ती करणारा कोण? शिंपी. आता शिंपी शब्दच राहिला नाही. बरं, सर्वांच्या तोंडी काय शब्द आला? टेल. वास्तव आता शिंपी शब्द कळायचाही नाही. पुढच्या पिढीला काय शिंपी शब्द कळणार आहे? बरेच शब्द असे कादरी निघून गेले, नवीन नवीन शब्द यायला लागले, मराठीचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. आता पुढे शिंपी शब्द लोकांना कळायचा नाही. बरेच शब्द आहे. संध्याकाळी पूर्वकाळात नेमके अंधार पडायला लागला की आपण सुना बाळांना किंवा मुलांना काय सांगायचो? घरामध्ये दिवा लावा. आता दिवा लावणे शब्द कधी ऐकायला मिळत नाही. अंधार पडायला लागला की आपण पोरांना काय सांगतो? लाईट लावा. लाईट शब्द कोणता आहे? इंग्रजी. दिवा लावणे शब्द आता ऐकायलाच नाही, कधीतरी कानावर येतो. आपल्या मुलाने जर बाहेर काही मोठा पराक्रम केला आणि जर तो मुलगा घरी आला ना, मग बाप म्हणतो, तुम्ही काय दिवे लावणार आम्हाला, चांगलं समज. एवढ्याच अर्थाने शब्द राहिला. बरं, सांगायचा हेतू त्या पंडिताने विचार केला, बाप रे बाप, ह्या मुली जर एवढ्या हुशार तर कालिदास किती हुशार असेल. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या लक्ष्मीच्या घरी धुनबांधणी करणारी दासी जर एवढी श्रीमंत असेल, अरे ती लक्ष्मी माता केवढी श्रीमंत आहे. तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये तिचं वर्णन केलं, जगामध्ये श्रीमंत जर असेल तर ती माता महालक्ष्मी आहे. लक्ष
लक्ष्मी ऐशी दयाची दासी, त्यांना जर लक्ष्मी एवढी श्रीमंत ऐश्वर्यवंत आपल्यामध्ये मानलेली आहे, ही लक्ष्मी कशी जन्माला आली नेमकं का, तर या ठिकाणी भागवत कथा बऱ्याच वेळा होऊन गेली. या भागवत कथेमध्ये लक्ष्मीची उत्पत्ती आपल्यामध्ये सांगितलेली आहे, तो इतिहास चरित्र वगैरे सांगत बसत नाही. लक्ष्मी अशा प्रकारे वर आली, नेमकं समुद्र मंथन देव दानवाने करावं. लक्ष्मी बाहेर आल्याबरोबर सुंदर रूपवान गुणवान लावण्यवान लक्ष्मी आहे. प्रत्येक माणसाला लक्ष्मी काय तर आवड आहे, याला त्याला वाटायचं लक्ष्मी मला मिळावी, देवांना वाटावं मला मिळावी, दानवांना वाटायचं मला मिळावी. सर्व लोक लक्ष्मीकरता भांडणं करू लागलेले आहेत. तेवढ्यामध्ये लक्ष्मीने सांगला, थांबा, मी सुंदर रूपवान गुणवान लावण्य आहे, कुणाच्याही बरोबर मी काय तर विवाह करणार नाही. मला जो योग्य अशा प्रकारे पती वाटेल त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घालणार. सर्व देव दानव मानवाचे रांगेने उभे केले. लक्ष्मीने पुष्पमाळा घेतली आणि पाहत 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 निघाली. पहिल्या नंबरला जो होता ना, त्याला वाटायचं माझ्याच गळ्यात माळ पडेल, सर्व कात्र मेकअप करून आलेला असावा. नेमकं महाराज चांगला अशा प्रकारे वर्णन करून सांगत असा जगन्नाथ पाटील, कसा मेकअप वगैरे केला परंतु त्याला टाळलं. पाहत पाहत निघाली, ब्रह्मदेवालाही टाळलं, इंद्रदेवालाही टाळलं. पुढे का तर कोण असा योग्य अनुरूप वर वाटेल. लक्ष्मी पाहत निघाल्यानंतर भगवान शंकरमध्ये उभे राहिले. भगवान शंकरांना पाहिल्यावर लक्ष्मी थोडा वेळ थांबली. तिला वाटलं हा देव चांगला आहे, याला वरावं, याच्या गळ्यामध्ये माळ घालावी. परंतु हातात माळ घेतली, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये माळ घालणार, परंतु तेवढ्यामध्ये बाजूला पाहिलं. बाजूला कोण उभे होते? भूते वेताळे नाचते. भूत वेताळ ही उभी होती. लक्ष्मीने विचार केला, देव चांगला आहे परंतु याचे सवंगडी चांगले नाही, भूता वेताळांमध्ये राहावं लागेल. शेवटी त्यांनाही अशा प्रकारे टाळलं, कारण भगवान शंकराला आवडती माणसं जर कोण असेल तर भूत वेताळ आवडतात. या भागामध्ये काय असेल ते असो, तुम्ही पा अमावशेची रात्र यावी. भगवान शंकराचे मंदिर बहुधा स्मशानाच्या बाजूला असावे. स्मशानभूमी म्हणा का पिंडदान वगैरे ज्या भागात पडतं त्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर असावे. अमावशेला ते भूतवेताळ भेटायला येतात. भगवान शंकराच्या हातामध्ये डमरू आहे, तो डमरू एकदा वाजायला लागला म्हणजे संपूर्ण परिसरातले भूतवेताळ भेटायला येतात. पंचदशीमध्ये श्लोक आलेला आहे, वसाने नटराज राजौ ननाद ढक्काम नव पंचवारम. जसा जसा डमरू वाजेल तशी भूतवेताळा जवळ येतात. रात्रभर भगवान शंकराचं तांडव नृत्य चाललेलं राहतं. लक्ष्मीने विचार केला, देव चांगला परंतु याचे सवंगडी चांगले नाही, भूतावेताळांमध्ये राहावं लागेल. म्हणून तुम्ही पहा, जुने जेवढी गावं मंदिरं शंकराचे आहेत ना, हे बहुधा गावाच्या बाहेर मंदिरं आहेत. गावात शंकराचं मंदिर बहुधा नसावं आणि नवीन मंदिरं तर गावात कधीच बांधू नये. जुने मंदिरं जर पाहिले ना, गावाच्या बाहेर आहेत. नेमकं का मोठे गावात, आम्ही का जर शिवरात्रीला जेव्हा गेलो ना, तिथे शंकराचं मंदिर कुठे आहे? गावाच्या बाहेर. आमच्या भागामध्ये जिथं पाहावं तिथं भगवान शंकराचे मंदिर गावाच्या बाहेर. स्मशानभूमीच्या दिशेला शंकराचे मंदिर आहे. गावात भगवान शंकराचं मंदिर बांधू नये. एकाने विचारलं, महाराज गावात शंकराचं मंदिर बांधलं तर काय होईल? म्हटलं मुळीच बांधू नको. भगवान शंकरांना माणसाला आवडत नाही, त्यांना भूतवेताळ आवडतात, म्हणून काय तर स्मशानाच्या बाजूला मंदिर असावं. तो म्हटला मी गावातच बांधणार आहे. म्हटलं गावात मंदिर बांधू नको, कारण भगवान शंकरांना पक्क माहीत आहे की गावाच्या बाहेरचे भूत परवडतील परंतु गावातले भूत परवडायचे नाही. उठल्या बसल्या इथं येतील, नाही ते उद्योगधंदे करतील. म्हणून भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण कुठे असेल? नामदेवरायांचा अभंग वाचा, स्मशानात वस्ती रुद्र करी. भगवान शंकराचं वास्तव्य नेमकं त्या स्मशानामध्ये राहतं, चिताभस्म वगैरे लागतं. लक्ष्मीने विचार केला, हाही देव चांगला नाही. सर्वात पाहत 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 निघाली. सर्वांच्या शेवटी भगवान महाविष्णू उभे राहिलेले होते. त्यांना पक्क माहीत होतं हे गिराईक मला सोडून जाऊ शकणार नाही.
नेमकी लक्ष्मी आली, वरमाळा घेतली, भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये माळा घातणार, त्या उड्यामध्ये भगवान विष्णूने तिच्याकडे पाठ फिरवली, सांगितलं लक्ष्मी मला तुझी गरज नाही. शेवटी लक्ष्मी हाता झाली, रडायला लागली, सांगितलं भगवान सर्व देवदानवांचा त्याग करून मी तुमच्यापर्यंत आलेली आहे, माझी वरमाळा घेणार नाही का, माझे पती तुम्ही होणार नाही का. शेवटी भगवंताने सांगितलं लक्ष्मी तुझी वरमाळा मी घेईल, परंतु पहिली माझी अट आहे, तुला जो सुंदरपणाचा अभिमान आहे तो बाजूला ठेव आणि नंतर माझ्याकडे अशा प्रकारे ये माऊली लिहितात अर्जुना. मग सर्वस्वी करोणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. फक्त भगवंताचे पाय तिला मिळालेले आहेत, पाय लक्ष्मीचे हाती. याचा अर्थ मला सांगायचा, लक्ष्मी श्रीमंत असणारी, भगवान तिचा पती आहे. काय आपण देऊ शकणार आहोत, कोणी म्हणेल महाराज भगवान शंकराचा भगवान त्या लक्ष्मीचे पती आहेत. एवढ्याकरता जर महाराजाने अभंग लिहिलेले असेल, एखादा म्हणेल माझ्याही बायकोचं नाव लक्ष्मी आहे, मग मलाही उद्यापासून लोकांनी लक्ष्मीपती म्हणा. आपल्या बायकोचं नाव जरी लक्ष्मी असेल तरी करणी तशी असते असं मात्र नाही. नावात काय अर्थ आहे का, नाव आहे तशी करणी कुठे राहते का, म्हणे नाव काय गंगूबाई, घरात पाण्याचा थेंब नाही, काय त्या गंगूबाई नावाचा. काहींचं नाव काय होतं, एका बाईला विचारलं नाव शांताबाई, भांडणा वाचून करमत नाही, काय त्या शांताबाई नावाचा उपयोग आहे. नावं तशी करणे नाही. अरे काही अलीकडे नावं माणसं ठेवतात, काही काही माणसं तर एवढी हुशार. मागच्या वर्षी सहज घाटकोपरला गेलो, सहज कीर्तन झालं, शाळेत घेण्याकरता आग्रह केला, मला तर इतका हसू आलं. त्या ग्रहस्थाला दोन मुलींनी एक मुलगा होता, नेमकं गेल्यानंतर आता विचारावं लागतं. म्हटलं बाबा पहिल्यांदा मुलीला दर्शनाला घेऊन आला, म्हटलं हिचं नाव काय ठेवलं, म्हणे लग्नानंतर पहिलीच मला मुलगी झाली, हिचं नाव ठेवलं पूजा. म्हटलं बरं आहे. नंतर दुसऱ्या मुलीला घेऊन आला, म्हटलं हिचं नाव, म्हणे दुसरी मुलगी झाली, हिचं नाव ठेवलं आरती. आणि नंतर कडेवर मुलाला घेऊन आला, म्हटलं याचं नाव, म्हणे हा मुलगा झाला, याचं नाव आहे प्रसाद. म्हटलं काय डोकं चालवलं, पहिली पूजा, नंतर आरती, आणि नंतर प्रसाद. होळीने नावं ठेवणारी माणसं अशी आहेत, नावासारखी करणी नाही. काय त्या नावामध्ये उपयोग आहे, उगा गोष्टी सांगून तुमची वेळ घेत नाही. भगवान लक्ष्मीचा पती आहे, काही तुम्हा मला देण्यासारखं काही त्याच्याकडे नाही. एखादा म्हणेल महाराज भगवान श्रीमंत आहे, जगाचा धनी मालक आहे, परंतु आम्ही त्याची उपासना कशाकरता करावी, कशाकरता मंदिरं बांधावे, कशाकरता अन्नदान करावं, कशाकरता पारायणं करावी, कशाकरता जागरणं करावी, कशाकरता वऱ्या वगैरे कराव्यात, काय तो आम्हाला देणार आहे. तेव्हा तुकाराम महाराजाने सांगितलं सज्जनाने, आमचा देव श्रीमंत आहे, ऐश्वर्यवंत आहे, आणि त्याचा स्वभाव जर कसा असेल तर पुढचा शब्द लिहिला दीनानाथा, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा. अरे सर्व दीन लोकांचा तो नाथ आहे, जेवढं ज्यांना कोणी नाही ना त्या सर्व लोकांना सांभाळणारा आमचा भगवान आहे. लोकांना घासभर अन्न दिल्याशिवाय आमचा भगवान कधीच अशा प्रकारे जेवण करत नाही. या जगामध्ये जेवढे आंधळे पांगळे मोकी अनर्गळ माणसं आहेत, स्टेशनला पडलेले असेल, कुठेही अशा प्रकारे हे मंगळ पडलेली माणसं आहेत, या गोरगरिबांना सुद्धा चतकोर भाकरी दिल्याशिवाय आमचा भगवान कधीच अशा प्रकारे तसा राहत नाही. महाराजांचा अनुभव आहे आंधळ्या पांगळ्याचा. Yeah.
जातात. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळी पांगळी मुख्या नरक सर्वांना सांभाळणारा तो आमचा देव आहे, म्हणून त्याला नाव आहे दीनानाथ. अनाथ जीवांचा तू काज कैवारी, ऐशी चराचरी ब्रिदावळी, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा. अरे अनाथ आहे, कोणी ज्याला नाही त्यांचा सुद्धा तो सांभाळ करणारा होतो. देव कोणत्या तरी रूपाने उभा राहतो आणि अनाथ लोकांचा सांभाळ करतो, हा आपला श्रद्धा विश्वास असावी. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा देव कसा असेल तर अनाथांचा दाता आहे. अनेक माणसं पोरकी झालेली आहे, त्यांनाही सांभाळणारा तो आहे. म्हणून दिय लक्ष्मी वल्लभा दीनानाथा. आणि तिसरा देव कसा असेल तर पद्मनाभा. देवाला पद्मनाभे नाव का पडलं? निळोबारांशी गवळण वाचा, ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याची या महातेजे तेज हुताशना, याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा, येण्याची पडवणी वेद केला शहानावो. म्हणून त्याला पद्मनाभ नाव आहे. महाराज प्रार्थना करतात, हे भगवान तुम्ही कसे आहात तर लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. प्रार्थनेच्या अभंगामध्ये सुद्धा हा शब्द आला ना. प्रार्थना म्हणताना श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ, तिथेही पद्मनाभ, याही अभंगामध्ये पद्मनाभ शब्द आला. देव प्रसन्न झाले, सांगा तुकाराम महाराज, सांगा तुम्हाला काय पाहिजे असेल. महाराज म्हणता, देवा काही मागण्याकरता आलेलो नाही, आम्हाला समजलं तुमची सेवा केल्यानंतर देव काय तर सर्वांना सुख प्रदान करणार आहे. देवा आमची एवढीच प्रार्थना आहे, एवढंच मागणं आहे, तुमच्या पायाजवळ जे सुख आहे त्याच्यातलं थोडं सुख तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे आम्ही परमार्थ करत राहू. अभंगाच्या दुसऱ्या सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी. समजलेला आहे, म्हणून आम्ही एवढा परमार्थ अट्टहासाने वगैरे करतो. सुख पाहिजे असेल तर फक्त देव देऊ शकणार आहे. उपनिषदादी ग्रंथांचं मत आहे, यो वै भूमा तत् सुखम, नाल्पे सुखम असते. भूमाना ब्रह्म, भूमाना देव फक्त जगामध्ये सुखी आहे. अन्यत्र जीवनामध्ये कोणी कोणी माणसं सुखी नाहीत बरं. अरे देवाशिवाय जगामध्ये कोणी सुखी नाही. सांगा एवढी तुम्ही आम्ही प्रपंच करणारी माणसं आहोत, एक तरी माणूस सुखी आहे का? कारण देवा वाचून दुसऱ्या जगामध्ये कोणी सुखी नाही. पैसा असणं वेगळं आणि सुखी असणं वेगळं. पैशावाले खूप माणसं पाहायला मिळतात, परंतु सुखी आहेत असं समजू नका.
कोण म्हणतो पैशावाल्या माणसांना रात्र झोपा येत नाही, कशाला काय घडेल, कधी काय मंदी वगैरे येईल, पैशावाले माणसं सुखी नाही, उलट हा माणूस सुखी आहे, जास्त पैसे नसू द्या, हा माणूस सुखी आहे ओळखायचं सोपं लक्षण काय, दिवसभर वा आपल्या वाट्याला आलेलं काम करा, संध्याकाळी घरी आल्यावर अर्धी चतकोर भाकरी खावी आणि अंथरुणावर पडल्या बरोबर, ज्याला शांत झोप लागत असेल समजायचा हा माणूस सुखी आहे, पडल्या पडल्या ज्याला झोप लागते ना समजायचा हा सुखी आहे, आणि त्याच्याही पेक्षा कीर्तनात बसल्या बरोबर ज्याला झोप येते समजायचा हा त्याच्याही पेक्षा सुखी आहे, मग लवकर करा नाही तर उशिरा करा, शांत झोपेनं सुखाचं लक्षण अशा प्रकारे, अरे सुखा झोप येत नाही, आम्ही पाहतो आमच्याकडे ऊस तोडायला आलेली माणसं कारखान्यावर, जवळच आमचा कारखाना आहे, अरे काय त्यांची अवस्था असेल, काय लेकरं काय मुलं बाळं काय अशा प्रकारे, चार चार वाजता 3 वाजता का तर ऊस तोडायला जावं, नेमकं एका ठिकाणी सहज पाहिलं त्या बाईला 200-300 रुपये रोज पडतो, तिने का तर जावं किराणा बाजारामधून का तर दुकानातून काही थोडीशी साखर घेतली, थोडीशी पावडर घेतली, थोडंसं तिखट मीठ वगैरे घेतलं, थोडेसे गहू घेतले, थोडेसे तांदूळ घेतले, नेमकं झोपडीवर जाताना त्या गरीब बाईने का तर जाता जाता ते बाजरी दळून न्यावी, दळून झोपडीवर नेली ना तिथं काही गॅस वगैरे असं काही नसतं, 3 दगडाची चूल केलेली राहते, त्या चुलीवर का तर तवा ठेवावा, सुंदर अशा का तर त्या बाजरीच्या कडक भाकरी तयार करते, कालवणाकरता भाजी करता काही नसतं, भाकरी करता करता 2-4 वांगे चुलीमध्ये वेडी वाकडी भाजायला टाकावी, वेडी वाकडी वांगी भाजली म्हणजे थोडंसं मीठ मिरची त्या वांग्यावर घालावी, सुंदर वांग्याचं भरी तयार करावं, दिवसभर ऊस सोडून आलेली माणसं संध्याकाळी झोपडीमध्ये जेवायला जर बसली ना, तुम्हाला सांगतो कमीत कमी 5-6 भाकरी दणकून खातात, आपली एकाची सुद्धा ताकद आणि 5-6 भाकरी दणकून खातात आणि एवढं शांत झोपी जातात, सकाळी सूर्य उदयाला आला तरी जाग येत नाही, बायकोला म्हणावं लागतं उठा पांडुरंगा प्रभात समय पाहताना, अरे कोण सुखी आहे, एवढा पैसा एवढा असून सुखाने झोप येत नाही, जीवनामध्ये कोणी कोणी माणसं सुखी नाही बरं, फक्त आपल्याला वाटतं हा सुखी तो सुखी तो सुखी, संतांचे अनुभव आहे जो देखे सो दुखे जा बाबा चालही सुद्धा अशीच रडकी लावावी लागते, जो पाहावं तिकडं दुःख 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 कोण अशा प्रकारे आहे, जो देखे सो दुखी या बाबा, कोणी कोणी जगामध्ये सुखी नाही बरं, आता एक सांगतो का सुखी नाही, अरे हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, एवढा आटापिटा करून सुद्धा आपण का सुखी होत नाही याचे कारण शोधा, का सुखी आपण होत नाही बाबा, रे असलेल्या स्थितीमध्ये आपण समाधान मानत नाही, त्यामुळं जगात कोणी सुखी तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही पहा एखादा गरीब माणूस
आयुष्यामध्ये एखादा चप्पल सुद्धा वाट घालायला मिळाली नाही. समोरून जर चप्पल घालून माणूस सुखी आला तर हा माणूस काय म्हणतो, माझ्यापेक्षा हा माणूस सुखी आहे, चप्पल घालून आलेला आहे. बरं, ज्याला चप्पल मिळाली तो तरी सुखी आहे का? समोरून जर सायकलवर बसून एखादा आला ना तो म्हणतो काही खरं नाही, एवढी वर्ष काम करतो एक सायकलसुद्धा मला घेता आलेली नाही, याला वाटतं सायकलवर बसलेला माणूस सुखी आहे. मी म्हणतो जो सायकल मिळाली तो तरी सुखी आहे का? सायकल चढायला लागावी, पायडल मारून घामाघूम झालेला राहतो आणि तेवढ्या एमएटीवाला निघून जातो. काही खरं नाही. साधी स्कूटीसुद्धा आयुष्यामध्ये घेता आलेली नाही, याला वाटतं स्कूटीवर बसलेला माणूस सुखी आहे. मी म्हणतो स्कूटी मिळाली तो तरी सुखी आहे का? समोरून जर हिरो होंडा आली किंवा भारीची गाडी आली म्हणतो काही खरं नाही, मणक्याचा त्रास होतो, भारी गाडी आहे याला वाटतं हिरो होंडा घेता आली तो सुखी आहे. मी म्हणतो ज्याला हिरो होंडा मिळाली तो तरी सुखी आहे का? अरे समोरून जर एखादी फोर व्हीलर आली ना तर हा म्हणतो काही खरं नाही, दुचाकीचे किती ॲक्सिडेंट व्हायला लागले, यापेक्षा काहीतरी स्कॉर्पिओमध्ये बसलेला माणूस सुखी आहे. मी म्हणतो स्कॉर्पिओ नाही, 50-50 लाखाच्या गाडीत बसलेला माणूस तो तरी सुखी आहे का? अरे नेमकी ट्रॉफिक जाम झालेली होती, काही केल्या गाडी काढता येईना, कंटाळून गेला आणि तेवढ्यात वरून विमानाचा आवाज आला. हा म्हणतो काही खरं नाही या गाडीमध्ये, यापेक्षा विमानात बसलेला माणूस सुखी आहे. मी म्हणतो जो विमानात बसला तो तरी सुखी आहे का? जो विमानात बसलेला होता त्याने सहज खाली डोकावून पाहिलं, खाली अनवाणी चाललेला माणूस त्याला दिसला, विमानात बसलेला म्हणायला लागला बाप रे बाप, एवढ्या उंचावर आपण आलो, या विमानाचं जर बरं वाईट काही झालं तर घरच्यांना कळायचं येईन. तो म्हणतो पायी चालणारा सुखी आहे. अरे कोण सुखी? कोणी कोणी नाही. उघ्या आपल्या कादर गमती आहेत, हा सुखी तो सुखी तो सुखी, एकही माणूस सुखी नाही. सुख पाहिजे असे तो उपासना करा. हे जे अन्नदान सप्ताह पारायणं वगैरे ही जी उपासना होती ना, यामुळं आपल्या घराधारामध्ये सुख समाधान नांदतो, पिढ्यान पिढ्या कातर श्रीमंती नांदत राहती. जर आपण उन्मत्तपणाने जर वागला तर पुढे काही शिल्लक राहत नाही. आमचे किती उदाहरणं मार्केटला, अरे जी माणसं सोन्याच्या चमच्याने पोहे खात होते एवढी श्रीमंती होती, परंतु पोरं बाळ चांगले नाही, कधी दान धर्म नाही, कधी अन्नदान वगैरे नाही, शेवटी मरत असताना कपाळाला लावायला मातीसुद्धा शिल्लक राहिली नाही, अतिशय अवघड आहे. पैशामध्ये सुख नाही, उपासना करा जावी याला महत्त्व आहे. का सुख मिळत नाही? मला एक अनुभव सांगतो, आमचे वैकुंठवासी खरोखर गुरुवर्य अमृत महाराज कहाळे, कधी काळी कुणाला माहीत असेल वा नसेल, मामासाहेब दांडेकर गेल्यानंतर माधवबागमध्ये महिनाभर ज्ञानसत्र चालवावं ते अमृत महाराज कहाळे. नेमकं रामचंद्र महाराज नागपूरकरांच्या बरोबर असायचे, एवढा अधिकार एवढा अधिकार बरं, ते नेहमी कीर्तनात सांगायचे का लोक सुखी होत नाही, एवढी आताची काळ रक्ताचं पाणी करून सुद्धा का आपल्याला सुख मिळवण्याचा विचार करा. ते सांगायचे तीन कारणं आहे सुख न मिळायचं कारण. पहिलं कारण आहे कधी भोगत्याची इच्छा आहे तर भोग्य विषय नाही, कधी भोग्य विषय आले तर भोगत्याची इच्छा राहत नाही, कधी भोग्य विषय आले भोगत्याची इच्छा आहे परंतु इंद्रियामध्ये पाटव्य शक्ती उरत नाही, त्यामुळं जीवनात कोणी सुखी होत नाही. काही ना काहीतरी कमतरता पडते. भोगत्याची इच्छा तर भोग्य विषय नाही, भोग्य विषय आले तर भोगत्याची इच्छा राहत नाही, काही ना काही कमी पडतं. ते त्यांच्या जीवनातलं उदाहरण सांगायचे किंवा मी माझ्या 2-4 मिनिटात तुम्हाला सांगतो. मी 1968 साली वयाच्या 13व्या वर्षी जेव्हा आळंदीला आलो, 68ला आल्यानंतर पुढे 72चा दुष्काळ पडला, भयंकर 72चा दुष्काळ होता. आळंदीतले बरेच पोरं काय गावोगावी निघून गेलेले होते. आम्ही 200-300 फक्त विद्यार्थी होतो. दिघीला मधुकरीला जावं बंद पडली, भोसरीला मधुकरीला जावं पाळी बंद पडली, येरवड्यापर्यंत मधुकरीला जावं, लोकांनी मधुकरी वाढायच्या बंद केलेल्या होत्या. चाकण परिसरामध्ये जावं कारण दुष्काळ, भयंकर दुष्काळ अशा प्रकारे होता. बरेच विद्यार्थी निघून गेले. आम्ही जे थोडेफार राहिलो ना 72च्या दुष्काळात, आता काय करावं, मधुकरीच मिळत नाही. काही अशा प्रकारे त्या काळामध्ये मला चांगलं आठवतं, चाकण शिक्रापूर या रोडला एक गाव आहे, ते गाव आहे बहुळ म्हणून.
त्या गावामध्ये मी मधुकरी मागायला गेलो. आळंदीपासून 14 किलोमीटर आहे. सकाळी 5:30 आळंदीतून निघालो. जाता जाता मला त्या गावात जायला 11 वाजले. 11 वाजता गेलो तर एकही घर उघडं नव्हतं. सर्व लोकांनी घरं दारं बंद करून खडी फोडण्याकरता लोक दुष्काळी कामावर निघून गेलेले होते. अख्खं गावात पाहिलं एकही घर उघडं दिसलं नाही. शेवटी रिकामी झोळी घेतली आणि आम्ही आळंदीला निघालो. तुम्हाला सांगतो जाता जाता अरे खडी फोडणाऱ्या लोकांनी कात्र फडके सोडावे आणि चतकोर चतकोर भाकरीचा तुकडा आम्हाला वाढावा. तुम्हाला सांगतो त्या काळात वय लहान होतं. इतकी भूक लागायची बरं, परंतु तेव्हा आम्हाला खायला मिळालं नाही. आणि आता लोक भरपूर खायला प्यायला घालतात तर आता पचायची ताकद राहिली नाही. कशाकरता सांगतो, भोगत्याची इच्छा होती तर भोग्य विषय नाही, भोगत्याची इच्छा भोग्य विषय आले तर भोगत्याची इच्छा राहत नाही. अनेक रोगाने मनुष्य ग्रासला जातो. म्हणून जीवनात कोणी सुखी नाही. सुख पाहिजे फक्त त्या पांडुरंगाचे पाय धरा. एका प्रमाणात संपवायचं. तुकाराम महाराज म्हणता, देवा काही नको, मला माहीत आहे तुझी सेवा केल्यानंतर आमच्या घरादारामध्ये सुख नांदणार आहे. सुख फक्त तुझ्या पायामध्ये आहे. म्हणून तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व. देवा तुझ्या पायाजवळ सुख आहे बरं, आम्हाला तिथून दूर करू नको, एवढंच आहे. महाराज पुन्हा देवाने म्हणावं, महाराज आणखी काही मागायची इच्छा आहे का? महाराज म्हणता, देवा मुळीच नाही, माझी अल्पही वासना. तू तो उदारांचा राणा, अल्पशी वासना आहे तेवढी माझी पूर्ण कर. वासना असावी का नसावी, वासनेचे 7-8 प्रकार आहे, सांगून वेळ घेत नाही. परंतु परमार्थामध्ये वासना जरूर नसावी, परंतु एक वासना मरे पर्यंत असावी. महाराज म्हणतात, पांडुरंगा सर्व वासना मी सोडून दिलेले आहे, परंतु एक वासना मरेपर्यंत मी ठेवणार आहे, भोपाळीचे अभंग. काकड्याचे दिवस चाललेले आहे, तुम्ही पहा. तुका म्हणे आवघी आवरली वासना. आता नारायणा दुसऱ्यापासून, हे नारायणा सर्व दुसऱ्या सर्व वासना मी सोडून दिलेले आहे, फक्त तुझ्याच करता करता मला जीवन जगायचं, ही माझी वासना पूर्ण करा. किंवा भूपाळीच्या अभंगामध्ये शेवटच्या अभंगात प्रमाण आलेलं आहे. महाराज म्हणता, देवा मरेपर्यंत एवढी वासना राहू दे. ही जी आम्ही गावात मंदिरं बांधतो ना, या मंदिरामध्ये जाता येता प्रत्येक दिवशी आम्हाला कदरा तुझं दर्शन घडावं, एवढी वासना मी जरूर ठेवणार आहे. प्रभातेशी वाटे तुमच्या दर्शना, इथे न चले चोरी उरली राहे वासना. देवा एवढी वासना आमची पूर्ण करा. बाकीच्या सर्व वासना मी सोडून दिलेल्या आहे. नेमका अशा प्रकारे ही वासना पूर्ण करा. तुकाराम महाराज म्हणता, देवा या भोगाने आम्हाला अतिशय त्रास दिलेला आहे, एकदाचे प्रगट व्हा आणि या भोगांपासून आम्हाला सोडवून घ्या. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे Yeah.
पीडा देणारी आहे, भोग माणसाला दुःख देणारी आहे. याचं जास्त चिंतन तुम्हाला जर वाचायचं असेल तर गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये यही संस्पर्श जा भोगा दुःख यो न येव ते अत्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा बुधा तेषु न रमते. ज्ञानी माणसं भोगांमध्ये कधी रममान होत नाहीत. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर हे भोग दुःखाला प्रसवणारे आहे. कठोपनिषदामध्ये मोठा इतिहास आलेला आहे, सांगून आपली वेळ घेत नाही. त्या काळामध्ये त्या नचिकेताने सुद्धा यमधर्माला सांगणारा नेमकं हे सर्व दुःखाला कादळ कारणी भोग आहे, या भोगांपासून आम्हाला सोडवा. म्हणून तुका म्हणे भोगे तुला केली धाव वेगे, देवाची प्रार्थना केली, मागणं मागितलं. यथामध्ये येत अवकाशामध्ये आपला भंगाचा विचार केला, संप्रदायाच्या नियमानुसार एकदा भजन करू आणि 4-5 मिनिटांमध्ये कीर्तन सेवेला वेळेवर विराम देऊ. भोगे पिडा केली धाव वेगे, सुख वसे तुझे पायी, मद ठेवी तई ठाई. तुकाराम महाराज म्हणता, देवा या भोगाने आम्हाला अतिशय पिडा केलेली आहे. उपनिषदामध्ये सुद्धा काही इतिहास चरित्र वगैरे आलेलं आहे, सांगायला नको. परंतु भोग हे माणसाला दुःख देणारे आहे आणि तेवढ्याकरता देवाचा धावा करावा. देव निश्चित आपल्यासाठी सुद्धा धावून येतो बरं, आणि सुखदुःखातून तो सोडवून घेतो. देव प्रत्येकाच्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतात तुम्ही माझा धावा करा, मी तुमच्या सुखदुःखामध्ये देव धावून आल्याशिवाय राहत नाही. अरे गजेंद्रावर दुःख आलं देव धावून आला, द्रौपदीवर दुःख आलं देव धावून आला, प्रल्हादावर दुःख आलं देव धावून आला. तुमच्या माझ्या सर्वांसाठी सुद्धा कदा तो धावून यायला तयार आहे. परंतु आपण धावा केला तर तो आपल्यासाठी धावून येतो. भगवंताने अभिवचन दिलेलं आहे अर्जुना, ये यथा माम प्रपद्यंते तथैव भजाम्यहम. उत्कट भावनेने लोक जर माझ्याकडे धावत आले तर मी सुद्धा त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो. कोण म्हणतो देव धावून येत नाही? 1 मिनिटामध्ये तुम्हाला आठवण करून देतो. एका महाराजांना इथं कीर्तनाला यायचं, परंतु हे कादर नेमका डोंगरी पाडा वगैरे माहीत नाही. हायवेला कात्रा महाराज उतरले, उतरल्यानंतर त्या 7-8 पोरं या पाड्यातली कात्र तिथं उभी होती. त्या पोरांना महाराजांनी विचारलं, बाळांनो मला इथं डोंगरी पाड्यावर कीर्तनाला जायचं, नेमका हायवेला मी उतरलो, कुठून रस्ता आहे, किती वेळ लागेल, कसं जाऊ? इथली पोरं होती, परंतु सांगायला बोलायला तयार नाही. शेवटी काय करावं, उशीर झाला, अंधार पडलेला होता, नेमकं का तर हे गाव माहीत नाही. मग तिथं रोडवर उतरलेले महाराज त्या पोरांना पुन्हा पुन्हा विचारता तरी सांगत नव्हते. शेवटी एक सायकलवाला आला, त्याला विचारलं इथं डोंगर पाड्यामध्ये मला कीर्तनाला जायचं, नेमकं इथून रस्ता कसा? त्या सहजग्रस्ताने सांगितलं, महाराज हा जो काही अशा प्रकारे रस्ता जातो ना, हा गावामध्येच जातो, सरळ काही कुणाला विचारायची गरज नाही, तुम्ही जा. महाराजांनी हायवे सोडला आणि पुढे का तर रस्त्याला इकडं यायला निघाले. 5-50 पावलं पुढं चालून आले. ज्या पोरांना विचारलं होतं ना, त्या पोरांनी मुद्दा मोठ्याने हाक मारली, सांगितलं, ओ महाराज तुम्हाला डोंगरी पाड्यावर कीर्तनाला जायचं का? म्हणे इकडं या. एवढा पुढं गेलेला महाराज पुन्हा त्यांनी पाठीमागं बोलावला. आणि नंतर एका पोराने सांगितलं, महाराज इथून त्या पाड्यावर जाण्याकरता तुम्हाला बरोबर 1/2 तास लागेल.
शेवटी महाराज रागावले, सांगितलं का रे बाळानो, अगोदर 4-6 वेळा तुम्हाला विचारलं तेव्हा सांगायला तुम्हाला तोंड नव्हतं का? एवढं पुढं मला जाऊ दिलं, पुन्हा पाठीमागे बोलवता, आणि आत्ता म्हणतो अर्धा तास लागेल सुरुवातीला सांगायला, काय तुला झालं होतं? जेव्हा महाराज रागावले तेव्हा त्या पोराने काय गोड उत्तर दिलं ते लक्षात ठेवा. त्याने सांगितलं, महाराज रागावू नका, तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारला, इथून का तर पाड्यात जायला किती वेळ लागेल? 7-8 वेळा तुम्ही विचारलं तरी आम्ही सांगितलं नाही. याचं कारण असं होतं, अगोदर आम्ही तुम्हाला 5-50 पावलं पुढं जाऊ दिलं, आणि जात असताना अगोदर आम्ही तुमची चाल पाहिली, हे कोणत्या चालीने चालतात, आणि चाल पाहिल्यानंतर सांगता आलं यांना एवढी वेळ लागणार. कशावर अवलंबून आहे? चालीवर. मंद गतीने वाटचाल जर परमार्थाची केली तर बहुनाम जन्मना म्हणते. अरे जलद गतीने जर वाटचाल केली ना, एका जन्मामध्ये तो एका दिवसासुद्धा का जर धावून आल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात, आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा जरूर देवाचा धावा करा. गोविंद द्वारका वासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवैः परिभूता माम किन्न जानासि केशव, हे नाथ हे रमानाथ व्रजनाथ अर्थिनाशनः. देव धावून येतो. महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही फक्त त्याची प्रार्थना त्याची उपासना करा, म्हणून तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. देव तुकाराम महाराजन करता धावून आले, सदैव वैकुंठाला घेऊन गेले, याचा अर्थ एवढाच आहे, आपण धावा केला म्हणजे देव धावून येतो. ज्या संत माईबापाने तुम्हा मला हे शिकवलं त्यांचं एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर.